वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरच्या संयुक्त विद्यमानानं जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सादर करण्यात आला. वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट म्हणजेच ICM आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडिया औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला. ICM च्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर ICM चे अध्यक्ष डॉक्टर सुभाष झंवर, IEI चे औरंगाबाद क्षेत्राचे अध्यक्ष सचिन मुळे, सचिव SD चांसुरे, ICM चे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक दिलीप गौर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर माधव चितळे यांचा ICM च्या वतीनं प्राचार्य प्राध्यापक दिलीप गौर आणि IEI च्या वतीनं SD चांसुरे यांनी हार, नारळ, शाल आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक दिलीप गौर यांनी केले. यावेळी डॉक्टर चितळे हे म्हणाले की त्यांच्या आयुष्यातील केलेल्या विधायक कामांच्या अनुभवाचा धावता परामर्श घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या मुद्देसूद शब्दात भारताची प्रगती ही अणुक्षेत्रात होत असून त्यामध्ये आपले स्थान जगात आघाडीवर येत आहे. जैविक तंत्रज्ञान या विषयावर देखील आजच्या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. विजेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण कसे होऊ शकतो याबद्दल त्यांनी आपले विचार सर्वांपुढे मांडले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुपमा साकुडे आणि सारिका सिन्हा यांनी केले. तर आभार IEI चे सचिव SD चांसुरे यांनी मानले. या कार्यक्रमाला IEI चे सर्व पदाधिकारी आणि सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.